दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमांतर्गत पंचमुखी हनुमान मंदिर येथे पूजा आरती करण्यात आली आहे. वसुदैव कुटुंबकम संकल्पना सिद्धीस नेऊया असे प्रतिपादन खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केलं. वाराणसीमध्ये दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 9 डिसेंबर रोजी प्रभात फेरी आणि 13 डिसेंबर रोजी वाराणसी येथून मठ मंदिरे आणि गावामध्ये कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज दाखवले जाणार आहे. या प्रांगणामध्ये एलईडी द्वारे हा सोहळा या सर्व आपल्या ज्येष्ठ भाविकांना आणि सेवकांना समर्पित करण्यासाठी आज आपण एकत्रित जमलेलो आहे. त्यामुळे मूळतः मला 2 गोष्टी आपल्या समोर मांडायचे आहेत. खरं तर आपले महास्वामीजी या विषयामध्ये अधिकारवाणीने अधिक सांगू शकणार आहेत. कोविडमध्ये आपण बघितलं की देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 2 लसी भारतामध्ये निर्माण झाल्या ज्या जगामध्ये मान्य झाल्या. म्हणजे इतकं मोठं आरोग्य विज्ञानामध्ये देखील क्रांती केली. त्या अनुषंगाने सोलापूरमधील वालचंद कॉलेज येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे कोविड नियमांचे पालन करून दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमांतर्गत लाईव्ह कव्हरेज दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या अगोदर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंचमुखी हनुमान मंदिर येथे पूजा आरती केली. वाराणसीमध्ये दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आलेले आहे. आपल्याला काशी येथे जाता येत नसले तरी सोलापूरमध्ये बसून हा कार्यक्रम पाहत असताना काशीमध्येच आम्ही आहोत असे आम्हाला वाटत आहे. अशा भावना खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बोलताना व्यक्त केल्या. आम्ही सोलापूरात आहोत अशी आता क्षणाला भावना न करता खरंच असं मानलं पाहिजे की या क्षणाला आम्ही काशी येथे जाऊन बसलो ही भावना झाली पाहिजे असं मला वाटतं. आजच्या दरबारामध्ये गेल्यानंतरीसुद्धा हीच विश्वनाथ मंदिर आहे किंवा नाही किंवा महाद्वारापर्यंत जाई तोपर्यंत विश्वनाथ मंदिर दिसायचं नव्हता. परंतु आता गंगेच्या तटावर थांबून जर तुम्ही बघितला तर काशी विश्वनाथचा जो शिखर आहे ते बघायला मिळते. असे भव्य आणि दिव्य काशी आजच्या क्षणी दिसते. कितीतरी फरक झालेला आहे. इच्छा होत नव्हती. जेव्हा मी होतो तर तासभर बसायचो. जेव्हा आता अलीकडे 2014 पर्यंत जायचो त्यावेळी असं वाटायचं की किती वेळ इथे बसायचं बसायची काही कारण नाही आहे. परंतु आता असं वाटतं की काशीचे गंगा तट सोडून जाऊच नये अशी ही भावना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेसोबत आपण सर्व राहून वसुदेव कुटुंबकम संकल्पना सिद्धीस नेऊया असे मत खासदार यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, शहर प्रभारी परिवहन सभापती जय साळुंके, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, गिरीश बत्तुल, प्रेम भोगडे, उपाध्यक्ष प्रभारी प्रशांत फत्तेपूरकर, दीनानाथ दोळम, चिटणीस अनिल कंदलगे, नागेश सरगम, देविदास बनसोडे, रुचिराम मासम, डॉक्टर शिवराज सरतापे, प्रसिद्धी प्रमुख जगदीश नालबार, मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूरच्या लोकप्रिय स्वरांजली चॅनलसाठी प्रभाग निहाय वार्ताहर प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुका प्रतिनिधी नेमणूक करणे आहे. स्वरांजली तेलुगू व मराठीसाठी वृत्त निवेदक व निवेदिकासाठी स्वरांजली चॅनल कार्यालयात संपर्क साधावा. संपर्क 90 28 724 449.